हरिओम श्री राम अंबन्या। मी नीलम विरा नावरे, सीवूड उपासना केंद्र। तर बापू आपल्याला खूप अनुभव देतच असतात। तर 2018 ऑगस्ट होता आणि तेव्हा 25 ऑगस्टला, जसं मी मला आठवत आहे, 25 ऑगस्टला माझे बाबा असंच बाहेर फिरून आले आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांची पाठ दुखते। तर म्हणजे त्या दिवशी पाठ दुखून आली आणि भावाला पण त्यांनी सांगितलं की बाम लाव चोड, तर त्यांनी ते सगळं सांगितलं पण त्यांना ते पाठदुखी थांबत नव्हती। त्याच्यानंतर थोड्या वेळाने रात्री त्यांना ना डाव्या हाताला मुंग्या यायला लागल्या आणि डाव्या हात पूर्णपणे म्हणजे दुखायला लागला आणि त्याचा बॅलन्स नव्हता होत आणि पूर्ण डावी बाजू मग नंतर थोड्या वेळाने निकामी झाल्यासारखी होत होती। तर आम्हाला थोडासा म्हणजे आम्ही खूप घाबरलोच की म्हणजे काय झालंय। तर आई घाबरली होती आणि आईनी बापूंचा धावा केला। आईनी मग बापूंच्या इथे ठेवलेली उदी पूर्ण बाबांच्या डाव्या बाजूला पूर्ण लावली तेव्हा त्यांना बरं वाटलं, पण तरीही दुखणं काही थांबत नव्हतं। आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। हॉस्पिटलमध्ये जे सुरुवातीला टेस्ट होतात ते झाले आणि आम्हाला लगेचच डॉक्टरांनी वर बोलून घेतलं। डॉक्टर आम्हाला म्हणाले की हे ब्रेन स्ट्रोक आहे। मी आणि भाऊ होतो आणि आम्ही खरंच म्हणजे सुन्न झालो होतो, आम्हाला काही सुचत नव्हतं। पण आई आपली निरंतर जशी बापूंची ती उपासना करत असते तर तिने निरंतर जाप चालूच ठेवला होता। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला वर बोलवलं परत आयसीयूमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आज बाबांना शुद्ध आली आहे। तर आम्हाला थोडंसं आहे असं वाटलं। तर मग तिसऱ्या दिवशी आम्हाला डॉक्टरांना भेटायला परवानगी दिली आणि तेव्हा आम्ही बघितलं की बाबा बोलू शकत होते आणि चालू शकत होते। त्यांना म्हणजे चालायला परवानगी दिली नव्हती पण चालू शकत होते, त्यांना काहीही इजा झाली नव्हती। म्हणजे जसं पॅरालिसिस वगैरे डॉक्टर बोलले होते तर पूर्णपणे ते बरे होते। फक्त एक नजरेचा भाग सोडून म्हणजे एकदम जास्त नजर कमी नव्हती पण थोडीशी त्यांना असं वाटलं की दुकट दिसते, बाकी सगळं ठीक होतं। तर आम्हाला म्हणजे बापूंना खरंच मी कृतज्ञ आहे की त्यांनीच म्हणजे माझ्या बाबांना वाचवलं। आणि आर्थिकदृष्ट्या म्हणलं तर जर म्हणजे त्यावेळेस माझा भाऊ जो आहे जस्ट 3 महिने झाले रिलायन्सला लागला होता, त्यामुळे फॅमिली इन्शुरन्समध्ये तो कव्हर झाला। मग बाबा घरी पण आले 6 दिवसानंतर, डिस्चार्ज घेतला। ही बापूंची खरी लीला। हरिओम श्रीराम अंबन्या।